तर मित्रांनो, मी धम्मदीप कुरे, परतंदा आपल्या सगळ्यांचं दीप्स ड्रॉइंग क्लासमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण घेणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा थर्ड चॅप्टर म्हणजेच शीट लेआउट. याआधी आपण बघितलंय की इंट्रोडक्शन ऑफ ड्रॉइंग आणि ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट हे दोन चॅप्टर आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि आज आपण थर्ड चॅप्टर बघणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा, तो म्हणजे शीट लेआउट. हे आपल्याला माहीत आहे की शीटशिवाय आपण ड्रॉइंग काढू शकणार नाही. मग शीट कशी असते आणि शीटचं लेआउट कसं काढायचं हे आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी बघणार आहोत. चला मग आपण बघू शीट लेआउट. आज आपण बघणार आहोत शीट लेआउट. तर शीट म्हणजे काय हे आधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंच आहे की शीट म्हणजे नेमकं काय. ड्रॉइंग काढण्यासाठी आपण जो पेपर वापरतो, जो कागद वापरतो, त्याला शीट असं म्हणतात, म्हणजेच ड्रॉइंग शीट असं म्हणतात. मग जेव्हा आपल्या हातामध्ये शीट येते तेव्हा ही शीट हिचा आराखडा काढलेला नसतो, म्हणजे ड्रॉइंग काढण्यासाठी ही शीट परिपूर्ण नसते. त्यासाठी आपल्याला ड्रॉइंग शीटचा आराखडा काढावा लागतो. यालाच आपण ड्रॉइंग शीट लेआउट असं म्हणतो, म्हणजेच ड्रॉइंग शीटचा आराखडा काढणे, याला आपण ड्रॉइंग शीट लेआउट म्हणतो. आणि हाच आपला 3 नंबरचा चॅप्टर आहे शीट लेआउट. मग हे शीट लेआउट नेमकं काढायचं कसं हे आज आपण बघणार आहोत. तर कोणतीही शीट जर घेतली आपण तर शीटला 4 भाग असणार. हा डावीकडला भाग आणि हा उजवीकडला भाग, हा खालचा आणि हा वरचा भाग, म्हणजे 4 दिशा असतात. तर मग शीट लेआउट नेमकं काढायचं कसं, तर फर्स्टली शीटच्या डाव्या साईडकडून आपल्याला 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं असते. या ठिकाणी मी आपल्याला समजण्यासाठी किंवा ठळक दिसण्यासाठी स्केच पेनचा उपयोग करणार आहे. परंतु आपण जेव्हा ड्रॉइंग शीट लेआउट काढणार आहात किंवा ड्रॉइंग काढणार आहात तेव्हा शीटवर आपण स्केच पेनचा उपयोग करू नये, फक्त पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे, ही नोटीस ध्यानात ठेवावी. तर या ठिकाणी आपण ड्रॉइंग शीटच्या डावीकडून 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो 2 सेंटीमीटर. इथून 2 सेंटीमीटरवर एक पॉईंट डॉट करायचा आणि त्याचप्रमाणे मध्यभागी पण 2 सेंटीमीटरवर पॉईंट डॉट करायचा आणि खाली पण 2 सेंटीमीटरवर पॉईंट डॉट करायचा. हे पॉईंट यासाठी डॉट करायचे की आपली ही जी लाईन येणार आहे ही तिरकस येणार नाही, सरळ येणार, यासाठी आपण हे पॉईंट डॉट करायचे. आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे, म्हणजेच ड्रॉइंग शीटच्या डावीकडून आपण जेव्हा रेष ओढवू तेव्हा ही 2 सेंटीमीटर अंतर सुटलेली असेल. म्हणजे इथं जरी मोजलं तरी 2 सेंटीमीटर असणार आणि इथेही जरी मोजलं तरी 2 सेंटीमीटर असणार. आणि हे अंतर आपण लिहायची आवश्यकता नसते, हे तुम्हाला समज. डाव्या साईड करून 2 सेंटीमीटर अंतर सोडल्याच्या नंतर आता आपण वरच्या दिशेने ड्रॉइंग शीटच्या अंतर सोडणार आहोत. तर वरच्या दिशेकडून अंतर सोडण्यासाठी 5 mm एवढं अंतर सोडायचं आहे. या ठिकाणाहून इथे एक पॉईंट डॉट करायचा 5 mm अंतरावर, मध्यभागी 5 mm अंतरावर पॉईंट डॉट करायचा आणि इकडं पण एक पॉईंट अंतर 5 mm अंतरावर एक पॉईंट डॉट करायचा आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आणि हे अंतर या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत फक्त 5 mm असलं पाहिजे याची आपण दक्षता घ्यायची आहे. म्हणजेच हे अंतर जे आपण रेष ओढणार आहोत हे सेटस्क्रूच्या सहाय्याने ओढायचे आहे किंवा मोजमाप घेऊन ओढली तरी चालते. म्हणजेच डाव्या साईडकडून 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे, वरच्या दिशेकडून 5 mm अंतर सोडायचं आहे आणि उजव्या साईडकडून देखील वरच्यासारखंच 5 mm अंतर सोडायचं आहे. आणि त्याचनंतर खालच्या साईडकडून देखील 5 mm अंतर सोडायचं आहे. म्हणजेच शॉर्टली सांगायचं झालं तर डाव्या साईडकडून 2 सेंटीमीटर अंतर सोडून ही उभी रेष सोडायची आहे, त्यानंतर वरच्या दिशेकडून 5 mm अंतर सोडून वरची रेष सोडायची आहे, उजव्या साईडकडून 5 mm अंतर सोडायचं आहे आणि खालच्या साईडकडून देखील 5 mm अंतर सोडायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या 4 रेषा ओढून घ्यायच्यात आणि अशा प्रकारे आपण या ड्रॉइंगचं शीट लेआउट काढू शकता. हे शीट लेआउट काढल्याच्या नंतर तुम्ही यावर ड्रॉइंग काढू शकता. त्यानंतर शीट लेआउट काढल्याच्या नंतरचा भाग असतो तो म्हणजे टायटल बॉक्स. कोणतीही ड्रॉइंग काढत असताना आपल्याला टायटल बॉक्स हा तयार करायचा असतो. तर आपण आपल्या नियमाप्रमाणे किंवा आपल्या गरजेप्रमाणे आपण टायटल बॉक्स करू शकतो. परंतु साधारणतः आपण टायटल बॉक्स तयार करायचा झाल्यास हा उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये करायचा असतो आणि याची हाईट असते 65 mm, म्हणजेच मिलीमीटर, आणि याची हॉरिझेंटल लेंथ असते 185 mm, म्हणजेच 18.5 सेंटीमीटर आणि हे 6.5 सेंटीमीटर. हे झालं आपलं टायटल बॉक्स आणि ड्रॉइंग शीट लेआउट. तर यालाच आपण ड्रॉइंग शीट लेआउट असं म्हणतो. आता यानंतर हे झाल्याच्या नंतर आपल्या टायटल बॉक्समध्ये आपलं नाव, आपल्या कॉलेजचं नाव, ड्रॉइंग शीट नंबर आणि चॅप्टरचं नाव हे पण टाकायचं असते. तर हे टाकण्यासाठी आपण या ठिकाणी शीट लेआउट काढल्याच्या नंतर
या ठिकाणी तुम्हाला सेट स्क्वेअरचा उपयोग कसा करायचा आहे ते पण सांगणार आहे। तर या ठिकाणी हा सेट स्क्वेअर कोणताही एक सेट स्क्वेअर आपण उभा या रेषेशी समांतर लावायचा आहे। याचं हे 3 सेंटीमीटर का 2 सेंटीमीटर आपण कोणताही पॉईंट या ठिकाणी घेऊ शकतो। मी या ठिकाणी 3 सेंटीमीटर घेईल आणि हा दुसरा जो सेट स्क्वेअर आहे तो याला 90 डिग्रीच्या अँगलमध्ये लावायचा आहे आणि हा आपण घ्यायचा आहे 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचा आहे। आणि हे जेव्हा आपण असं जेव्हा लावू हे 4 सेंटीमीटर ही रेष वाढल्यानंतर ही रेष या रेषेला समांतर येणार आहे। म्हणजेच हा आपण या ठिकाणी सेट स्क्वेअरचा उपयोग कसा करायचा आहे हे बघत आहोत। तसंच हा सेट स्क्वेअर या ठिकाणी फिक्स ठेवायचा आहे आणि हा जो उजव्या हाताकडला आहे तो परत खाली घ्यायचा 5 सेंटीमीटरवर आणि ही रेष वाढायची। तसंच डाव्या हाताकडला फिक्स ठेवायचा आणि उजव्या हाताकडला खाली घ्यायचा आणि अशा प्रकारच्या रेषा तुम्ही ओढू शकता। अशा प्रकारे आपण या ठिकाणी टायटल बॉक्स करून इथे नेम, कॉलेजचं नाव, आपलं नाव, ड्रॉईंग शीट नंबर आणि स्केल कोणती यूज केली त्याचा आपण या ठिकाणी डाटा भरू शकतो। ते डाटा भरण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये नेम, ड्रॉईंग शीट नेम, इन्स्ट्रक्टर नेम आणि तुम्ही की स्केल कोणती वापरणार हे सगळे पॉईंट याच्यामध्ये असतात। त्यानंतर आता आपण बघणार आहोत की नेमका सेट स्क्वेअरचा उपयोग कसा करायचा। आपल्या आयटीच्या स्तरावर आपल्याला ड्राफ्टर यूज करायचं नसते, त्यामुळे आपण ड्रॉईंग शीट काढत असताना आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज करायचा असतो। तर सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्याला एक अशी सूचना देईल की आपण ओमेगा कंपनीचेच सेट स्क्वेअर वापरायचे आहेत, कारण दुसऱ्या कंपनीचे जर वापरता येतात परंतु तुम्हाला तो चांगल्या प्रकारे यूज करता येणार नाही। परंतु जेव्हा तुम्ही ओमेगा कंपनीचे घेसाल तेव्हा त्याचा पॉईंट टू पॉईंट ॲक्युरेट असतो, त्यामुळे तुम्हाला यूज करायला सोपे जातात। तर ह्यानंतर आपला हा चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झाला आहे, तो म्हणजेच शीट लेआउट। तर हा 3 नंबरचा आपला चॅप्टर शीट लेआउट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। आता आपण बघणार आहोत की सेट स्क्वेअरचा उपयोग कसा करायचा। तर हा एक सेट स्क्वेअर आहे, आपण त्या दिवशी बघितल्याप्रमाणे 45-45-90 सेट स्क्वेअर आणि हा आहे 30-60-90 सेट स्क्वेअर। तर एक सेट स्क्वेअर आपण डाव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि दुसरा सेट स्क्वेअर आपण उजव्या हातामध्ये पकडायचा आहे। तर या ठिकाणी आपण आपल्याला एखादी समजा जर डायग्राम काढायचे असल्यास एक सेट स्क्वेअर यूज करण्यासाठी आपल्याला एक बेसल शीट आपल्याला सेट स्क्वेअरचा उपयोग करत असताना आपण सेट स्क्वेअर यूज करण्यासाठी आपल्याला एक बेस पॉईंट म्हणजे बेस लाईन किंवा रेफरन्स लाईन आपण त्याला म्हणू शकतो ती घ्यायची असते। तर या ठिकाणी मी ही डाव्या साईडकडली शीट लेआउट काढलेली आपण रेसचा मी रेफरन्स घेत आहे। हा सेट स्क्वेअर या ठिकाणी याला लावायचा आहे व्हर्टिकली आणि जेव्हा आपण ही इथं रेष ओढू उभी तेव्हा ही रेष याला 90 डिग्रीच्या अँगलमध्ये असणार आहे। म्हणजेच ही आपण रेष ओढली, आता या ठिकाणी हा सेट स्क्वेअर आपण उभा जर ठेवला तर ही लाईन या रेषेला समांतर येईल। त्यानंतर इथं जेव्हा ओढसाल तेव्हा अशा आपण किती जरी रेषा ओढल्या हे सेट स्क्वेअर इथे फिक्स करून तर याच्या नंतरच्या येणाऱ्या प्रत्येक लाईन ह्या या रेषेशी किंवा या रेषेशी समांतर असणार आहेत। त्यानंतर आता हा सेट स्क्वेअर मी जर इथं खाली घेतला तर इथे जी रेष ओढेल मी ती रेष या वरच्या रेषेची समांतर असणार आहे, कारण हाच आहे सेट स्क्वेअरचा उपयोग। समांतर रेषा काढण्यासाठी आपण या सेट स्क्वेअरचा उपयोग करू शकतो। आता या ठिकाणी आपण जर याला व्हर्टिकल लाईन काढायची असेल तर हा सेट स्क्वेअर आपण याला ही बेस लाईन घ्यायची आहे, रेफरन्स लाईन ही घ्यायची आहे आणि ह्यानंतर आपण हा सेट स्क्वेअर असा ठेवून या ठिकाणी ही रेष ओढल्याच्या नंतर तिथला जो अँगल येणार आहे तो 90 अंशाचा येणार आहे। अशा प्रकारे आपण सेट स्क्वेअरचा उपयोग करू शकतो। तर त्यानंतर आपण एक्स वाय ॲक्सिस काढायचे असल्यास आपल्याला सेट स्क्वेअरचा उपयोग कशाप्रकारे करायचा आहे ते बघायचं झाल्यास ही जी आपण रेष घेतलेली आहे ती सरळ आपण याला कंटिन्यू समोर ओढायचं आहे, मध्यभागी घ्यायचं आणि इथे घेतल्याच्या नंतर हा सेट स्क्वेअर असा लावायचा आहे आणि हा दुसरा सेट स्क्वेअर असा लावायचा। हा सेट स्क्वेअर आता आपण काढून घेऊ शकतो आणि हा डाव्या हाताने पकडून जेव्हा आपण रेष ओढतो तेव्हा ह्या या ठिकाणी हा प्रत्येक अँगल 90 अंशाचाच येईल आणि हा एकूण एकाला लंबदुभाजक असेल। अशा प्रकारे आपण एक्स वाय ॲक्सिस डॉट करू शकता। आता हे पण तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने न काढता
स्केच पेनच्या सहाय्याने काढून दाखवतो। तर हा या ठिकाणी आपला एक्स वाय ॲक्सिस तयार झालेला आहे। एक्स वाय ॲक्सिस काढल्याच्यानंतर याला आपण ॲरो म्हणजेच किरण दाखवायचे आहेत आणि हे किरण म्हणजेच ॲरो पूर्ण भरून काढायचे आहेत। तर हा या ठिकाणी आपला हा प्रतल तयार झालेला आहे म्हणजे चरण देखील तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सेट स्क्वेअरचा उपयोग करू शकतो। यानंतर आपण आपल्या पुढच्या डायग्राममध्ये जशी डायग्राम आहे त्या डायग्रामप्रमाणे आपण सेट स्क्वेअरचा यूज शिकणार आहोत। तर तोपर्यंत आपण याचा सराव करायचा आहे। ह्यानंतर आपण तिच्या पुढचा चॅप्टर म्हणजेच आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिकली ड्रॉइंगला चालू करणार आहोत। तर पुढच्या लेक्चर आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तोपर्यंत सगळ्यांना जय भारत।